कार मी मनीषा बांगर तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आपण या व्हिडिओमध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत ऑल सब्जेक्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सपेक्टेड रिजल्ट डेट पाहिली होती त्यामध्ये थोडा आवाजचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी हा पु पुन्हा व्हिडिओ करते आणि याच्यामध्ये आपण काल फक्त लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्सचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहिला होता आज आपण ऑल सब्जेक्टचा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा त्याचबरोबर बेलायकनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत जाईल मित्रांनो एक्सपेक्टेड रिझल्ट डेट मी तुम्हाला सांगितलेली आहे फेब्रुवारीच्या फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा थर्टी फर्स्टच्या जानेवारीला तुमचा रिझल्ट लागण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तुम्ही तयारीला लागा ला लवकरात लवकर रिझल्ट लागेल ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांचा रिझल्ट लागणारच आहे परंतु ज्यांचा झाला नसेल त्यांनी माझ्यासोबत फर्स्ट पेपरची तयारी करण्यासाठी त्याचबरोबर आणि इन्फॉर्मेशन ची लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन या विषयाची तयारी करण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आता आपण पाहत आहोत एक्सपेक्टेड कट ऑफ आणि याच्यामध्ये बघा सब्जेक्ट याच्यामध्ये आपल्याला ज्यांनी जी आर एफसाठी ॲप्लिकेशन केलेलं असेल की नेट आणि जी आर एफ दोन्हींसाठी त्यांच्यासाठी हा कट ऑफ आहे आणि हा असिस्टंट प्रोफेसरसाठी कट ऑफ आहे आउट ऑफ टू हंड्रेड मार्क्स पहिल्यांदा किती थ्री हंड्रेड मार्क्सची एक्झाम होती आता टू हंड्रेड मार्क्सचीच आहे म्हणजे शंभर मार्क्सचा आपल्याला काय आहे पूर्ण शंभर क्वेश्चन टू हंड्रेड मार्क्स याच्यावर सब्जेक्टवर काय दिलेलं आहे त्यांनी कट ऑफ दिलेला आहे म्हणजे इकॉनॉमिकचा किती लागणार आहे जनरलचा जी आर एफमध्ये सेवेंटी प्लस सेवन्टी फायू सेवन्टी किंवा सेवंटी फायवच्यामध्ये ओ बी सीचा सिक्स्टी फाय सेवन्टीच्यामध्ये एस सीचा सिक्स्टी ते सिक्स्टी फायवच्यामध्ये एस टीचा फिफ्टी फाईव ते सिक्स्टीच्यामध्ये असा कट ऑफ लागणार आहे कोणाचा जी आर एफचा मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या जी आर एफचा त्यांनी सांगितलेला आहे आणि जनरलचा जनरलचा किती लागणार आहे आपला असिस्टंट प्रोफेसरचा जनरलचा सिक्स्टी फाईव ते सेवंटी म्हणजेच पाच ते दहा पर्सेंट पाच पर्सेंटचा तर नक्कीच फरक असतो जे आर एफमध्ये आणि आपला असिस्टंट प्रोफेसरमध्ये हे तुम्ही लक्षात घ्या इकॉनॉमिकचा कटअप कधी हायच असतो कारण त्यांचे स्टूडेंट्स हे काय असतात जास्त असतात त्याच्यानंतर ओ बी सीचा किती लागणार आहे ओ बी सी साठ ते पासष्टमध्ये एस सी पंचावन्न ते साठमध्ये आणि एस टीचा पन्नास ते पंचावन्नमध्ये अशा प्रकारे कट ऑफ लागण्याची शक्यता आहे पुढं आपण पाहूया पॉलिटिकल सायन्सचा कसा लागेल पॉलिटिकल सायन्सचा आपला जी आर एफचा कसा लागणार आहे जनरलचा सिक्स्टी फाईव्ह टू सेवन्टी म्हणजे पासष्ट ते सत्तरमध्ये ओबीसीचा सिक्स्टी ते सिक्स्टी फाईव्ह एस सीचा पन्नास ते साठ पंचावन्न ते साठमध्ये आणि एस सीचा पंचावन्न ते साठमध्ये आणि एस टीचा पन्नास ते पंचावन्नमध्ये त्यानंतर असिस्टंट प्रोफेसरमध्ये पॉलिटिकल सायन्सचा ज्यांना पंचावन्न ते साठच्यामध्ये आहेत त्यांचा नक् रिझल्ट येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर ओ बी सी ईडब्ल्यू एसचा पन्नास ते पंचावन्नमध्ये एस सी पंचेचाळीस ते पन्नासमध्ये आणि एस टी पंचेचाळीस ते पन्नासमध्ये म्हणजे एस आणि आणि एस कट ऑफ याच्यामध्ये काय सांगितलेला आहे सेम सांगितलेला आहे म्हणजे पाच पर्संटचा जरी फरक असतो जी आर एफमध्ये आणि असिस्टंट प्रोफेसरमध्ये त्याच्यानंतर थर्ड सब्जेक्ट पाहूया सायकोलॉजी सायकोलॉजीचा पण बघू शकता तुम्ही जनरलचा किती आहे साठ ते पासष्टमध्ये आणि ओ ओ बी ओ बी सीचा किती आहे सत्तावन्न ते बासष्टमध्ये बघा हा काय आहे कट ऑफ याच्यामध्ये मी जनरल आणि ओबीसीचा सांगते कारण जास्तच करून एस सी आणि एस टीनचा कट ऑफ हा कमीच असतो आणि त्याच्यानंतर ज असिस्टंट प्रोफेसरमध्ये पंचावन्न ते साठ आणि पन्नास ते पंचावन्न जनरलचा पंचावन्न ते साठ आणि पंचावन्न पन्नास ते पंचावन्न ओबीसीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे सायकॉलॉजी या सब्जेक्टची म्हणजेच मानसशास्त्र या सब्जेक्टची त्याच्यानंतर कॉमर्सचं बघूया कॉमर्सचा असिस्टंट जे आर एफमध्ये जर तुम्ही ॲप्लिकेशन केलं असेल तर पन पासष्ट ते सत्तर सीमध्ये साठ ते पासष्ट हे यस सी आणि यस टी ओके आणि जनरलमध्ये म्हणजे असिस्टंट प्रोफेसरमध्ये साठ ते पासष्ट त्याच्यानंतर पंचावन्न ते साठ आणि हा एस सी आणि एस टीचा कट ऑफ आहे तुम्ही पाहू शकता ज्यांनी कॉमर्स सब्जेक्टमध्ये नेट एक्झाम दिलेली आहे त्यांनी पुढं पाहूया पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असिस्टंट जे आर एफमध्ये पान पासष्ट ते सत्तर ओ बी सीमध्ये जी आर एफ असून जे आर एफमध्ये तुम्ही हे केलेलं आहे परंतु तुम्ही सीमध्ये असेल तर साठ ते पासष्टमध्ये आणि एस सी आणि एस टीचा हा कट ऑफ आहे आणि असिस्टंट प्रोफेसरचा पंचावन्न ते साठ जनरल आणि ओ बी सी पन्नास ते पंचावन्न हा एस सी आणि हा एस टीचा कट ऑफ आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाचा पुढं मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम यांचा बघूया जर तुम्ही जी आर एफमध्ये केलं असेल तर पासष्ट ते सत्तर ओबीसीचा साठ ते पासष्ट आणि हा एस सी आणि एस टीचा कट ऑफ त्याचबरोबर जर तुम्ही असिस्टंट प्रोफेसरमध्ये फक्त नेट असं जर तुम्ही ग तिथं क्लिक केलेलं असेल तर पंचावन्न ते साठमध्ये जनरलचा सा, पन्नास ते पंचावन्नमध्ये ओ बी सीचा लागणार लागण्याची शक्यता आहे पुढं लॉ लॉ सब्जेक्टचा पण खूप जणांनी विचारला होता तर लॉ सब्जेक्टमध्ये जे आर एफमध्ये केलं असेल तर साठ ते पासष्ट जनरल आणि सत्तावन्न ते बासष्ट ओ बी सी हाय एस सी एस टीचा आणि असिस्टंट प्रोफेसरमध्ये पन्ना पंचावन्न ते साठ जनरल आणि पन्नास ते पंचावन्न सीचा कटप लागण्याची शक्यता आहे पुढचं बघूया एनव्हायरमेंटल सायन्स जे आर एफमध्ये साठ ते पासष्ट ओपन मध्ये असणारे आणि सत्तावन्न बा सत्तावन्न ते बासष्ट टक्के हा कट ऑफ कशामध्ये लागण्याची शक्यता आहे तर ओपनमध्ये सॉरी ओ बी सीमध्ये आणि हा एस सी एस टीचा जे आर एफचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे आणि असिस्टंट प्रोफेसरमध्ये पंचावन्न ते साठ पंचावन्न ते साठ जनरलचा आणि पन्नास ते पंचावन्न ओबीसीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्हाला मित्रांनो एक लक्षात घ्या जी आर एफमध्ये आणि आपल्या नेट एक्झामच्या असिस्टंट प्रोफेसर याच्यामध्ये पाच टक्क्यांचा फरक हंड्रेड अँड वन पर्सेंट असतो हा लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्सचा मी कालच कट ऑफ सांगितलेला आहे तुम्हाला मित्रांनो जी आर एफचा सांगितला नव्हता ज्यांनी लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्समध्ये जी आर एफमध्ये जर केलं असेल त्यांना साठ ते पर्सेंटेज जनरलमध्ये पाहिजे पंचावन्न ते साठ कशामध्ये पाहिजे तुम्हाला सीमध्ये पाहिजे आणि जर तुम्ही हे असाल जनरलमध्ये पंचा पन्नास ते पंचावन्न मी कालच सांगितलं होतं बघा तुम्हाला गेल्या वर्षीचा कट ऑफ बावन्न होता बावन्न पॉईंट सदुसष्ट तर यावर्षी पंचा एक तर त्रेपन्न लागू शकतो किंवा एकावन्नला लागू शकतो म्हणजे पन्नास ते पंचावन्नमध्ये मध्ये हा कटॉप येणार मी सांगितलं होतं मी गेस केलं होतं तर बघा तुम्ही पाहू शकता आणि पंचेचाळीस ते पन्नासमध्ये कसा पन्ना सीचा लागण्याची शक्यता आहे हा ना हा एक्सपेक्टेड कट ऑफ असतो मित्रांनो त्याच्यावर लगेच तुम्ही निगेटिव्ह कमेंट करण्याच्या आधी विचार करत जा की आपण गेस केलेला कट ऑफ कधी कधी खूप सक्सेसफुल आलेला आहे कारण मी ज्यावेळेस एक्झाम नेट एक्झामची सेट एक्झामची डेट सांगितली होती त्यावेळेस खूप जणांनी कमेंट केला की मॅडम अजून नॉमिनीच आले नाहीत तर रिझल्ट येण्याची शक्यताच नाही तुम्ही यूजसाठी वगैरे तुम्ही काय करत आहात व्हिडिओ करत आहेत पण तसं होतं का अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सहाच्या नंतर रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा पुढे पाहूया यो, यो योगा या सब्जेक्टचा कट ऑफ पाहूया योगा ज जे आर एफमध्ये पासष्ट ते सत्तर ओ बी सीमध्ये साठ ते पासष्ट हा एस सी एस टीचा कट ऑफ आणि असिस्टंट प्रोफेसरमध्ये साठ ते पासष्टमध्ये जनरल आणि पंचावन्न ते साठमध्ये ओ बी सी त्याच्यानंतर इंटरनॅशनल अँड एरिया स्टडी जे आर एफमध्ये साठ ते पासष्ट जनरल आणि सत्तावन्न ते बासष्ट ओ बी सी आणि पंचावन्न ते साठ कशामध्ये लागू शकतो आपला असिस्टंट प्रोफेसरचा जनरलचा आणि पन्नास ते पंचावन्नमध्ये ओ बी सीचा लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर वुमेन स्टडी सत्तर ते पंच्याहत्तर ओबीसी सॉरी जनरलमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर जी आर एफ आणि पासष्ट ते सत्तर या हे दोन्हीही जी आर एफचे आहे मित्रांनो आणि हे आपले चार ह्याचे आहेत असिस्टंट प्रोफेसरचे हे तुम्ही लक्षात ठेवा मी पहिल्यांदाच व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे सत्तर ते पंच्याहत्तर वुमॅन स्टडीचा लागू शकतो जनरलचा आणि ओबीसीचा ते सत्तर लागू शकतो आणि ज्यांनी असिस्टंट प्रोफेसरसाठी फक्त अप्लाय केलेला आहे त्यांनी पासष्ट ते सत्तरमध्ये जनरलचा आणि साठ ते पासष्ट ओबीसीचा लागण्याची शक्यता आहे त्यानंतर टुरिरिजम ऍडमिनिस्ट्रेशनचा साठ ते पासष्ट जनरल जे आर एफ ओबीसी जे आर एफ पंचावन्न ते साठ त्याच्यानंतर पन्नास ते पंचावन्न असिस्टंट प्रोफेसर जनरल आणि पंचेचाळीस ते पन्नास ओबीसी कम्प्युटर सायन्स साठ ते पासष्ट कम्प्युटर सायन्सचा जी आर एफ आणि ओबीसी जी आर एफ पंचावन्न ते साठ त्याच्यानंतर पन्नास ते पंचावन्न जनरल असिस्टंट प्रोफेसर आणि ओबीसी असिस्टंट प्रोफेसरसाठी जर अप्लाय केला असेल तर पंचेचाळीस ते पंचावन्न कट ऑफ येण्याची शक्यता आहे पुढे हिस्ट्रीचा पाहूया हिस्ट्रीचा साठ ते पासष्ट जी आर एफ जनरल सत्तावन्न ते बासष्ट जी आर एफ ओ बी सी आणि पंचावन्न ते साठ असिस्टंट प्रोफेसर जनरल पन्नास ते पंचावन्न ओबीसी असिस्टंट प्रोफेसर मध्ये सत्तर ते पंच्याहत्तर अडुसष्ट ते बहात्तर ओके जे आर एफसाठी आहे आणि पन्नास ते पंचा पन्नास ते पंचावन्न ते साठमध्ये ओबीसी असिस्टंट प्रोफेसर आणि साठ ते पासष्टमध्ये जनरलचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे पॉप्युलेशन स्टडीचा पाहूया बासष्ट ते सदुसष्टमध्ये जी आर एफचा लागण्याची शक्यता आहे सत्तावन्न ते बासष्टमध्ये जी आर एफ ओपनचा लाग जे आर एफ ओबीसीचा लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर सत्तावन्न ते बासष्ट जनरल असिस्टंट प्रोफेसर आणि बावन्न ते सत्तावन्न टक्के असा कशाचा लागण्याची शक्यता आहे चा लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर सोशियोलॉजीचा पाहू शकता पासष्ट ते सत्तर साठ ते पासष्ट हे आता तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही हा जी आर एफचा हा, हा तर जनरलचा कट ऑफ आहे आणि हा कशाचा कट ऑफ आहे त्याच्यानंतर सगळ्या सब्जेक्टचा तुम्ही पाहू शकता हा जनरलचा हा आणि ओबीसी जी आर एफ ओके आणि ह्याच्यामधले हा जनरलचा असिस्टंट प्रोफेसरचा आणि हा ओबीसी जी आर एफ हा हा एस सी आणि हा एस टी ओके कारण सब्जेक्ट खूप आहेत त्याच्यामुळं व्हिडिओ खूप मोठा होईल सोशलॉजीचा पन्ना पासष्ट ते सत्तर टक्के साठ ते पासष्ट टक्के ओबीसी पंचावन्न ते साठ टक्के जनरल आणि पन्नास ते पंचावन्न टक्के ओ बी सी असिस्टंट प्रोफेसर पुढचा पे बघूया सब्जेक्ट एज्युकेशन पासष्ट ते सत्तर साठ ते पासष्ट जी आर एफ ओ बी सी त्याच्यानंतर पंचावन्न ते साठ असिस्टंट प्रोफेसर जनरल पन्नास ते पंचावन्न असिस्टंट प्रोफेसर ओ बी सी जिओग्राफी सत्तर ते पंच्याहत्तर आणि अडुसष्ट ते बहात्तर हा ओ बी सी हा जनरलचा आहे आणि हा ओ बी सी आर एफचा आहे त्याच्यानंतर साठ ते पासष्ट आणि पंचावन्न ते साठ टक्केमध्ये हा जनरलचा आणि हा ओबीसीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे पुढं हिंदीमध्ये ज्यांनी दिलेला आहे नेट पा पान्ना पासष्ट ते सत्तर टक्के जी आर एफ साठ ते पासष्ट टक्के जी आर एफ ओ बी सी त्याचबरोबर साठ ते पासष्ट स टक्के असिस्टंट प्रोफेसर जनरल आणि पंचावन्न ते साठ टक्के असिस्टंट प्रोफेसर ओ बी सी त्यासाठी तुम्हाला त्याचं आपलं जे नॉन क्रिमिनल असतं मित्रांनो ते पाहिजे बरं का नुसतं तुम्ही जग टिकेअरवरून काही उपयोग नाही यावर्षीचं तुम्हाला नॉन क्रिमिनल नंतर त्यांना काय करावं लागतं पोस्टाने पाठवावं लागतं ते असणं खूप गरजेचं आहे तरच तुमचा निकाल काय करला घेतला जातो ग्राह्य धरला जातो त्याच्यानंतर हिस्ट्रीचं हिस्ट्री, हिस्ट्री साठ ते पासष्ट टक्के सत्तावन्न ते बासष्ट टक्के आणि पन्नास ते पंचावन्न टक्के आणि पंचेचाळीस ते पंचावन्न पन्नास टक्के त्याचबरोबर अँथ्रापॉलॉजी इंग्लिशपर्यंतच आहेत आपण इंग्लिशपर्यंतच पाहूया अँथ्रोपोलॉजी सत्तर ते पंच्याहत्तर जी आर एफ त्याच्यानंतर सड अडुसष्ट ते बासष्ट बहात्तर जे आर एफ ओ बी सी त्याच्यानंतर साठ ते पासष्ट टक्के आणि पंचावन्न ते साठ टक्के हा असिस्टंट प्रोफेसर जनरल आणि असिस्टंट प्रोफेसर ओबीसीचा कट ऑफ लागण्याची शक्यता आहे हा एस सी आणि एस टीचा कट ऑफ आहे सोशल वर्क बासष्ट ते सदुसष्ट टक्के जी आर एफ सत्तावन्न ते बासष्ट टक्के जी आर एफ ओ बी सी आणि सत्तावन्न ते बासष्ट टक्के जनरल असिस्टंट प्रोफेसर बावन्न ते सत्तावन्न टक्के ओ बी सी असिस्टंट प्रोफेसर मॅनेजमेंट या विषयाचा साठ ते पासष्ट टक्के जी आर एफ असिस्टंट प्रोसेसर प्रोफेसर आणि सत्तावन्न ते बासष्ट टक्के जी आर एफ असि असिस्टंट प्रोफेसर ओ बी सी त्याचबरोबर पंचावन्न ते साठ टक्के असिस्टंट प्रोफेसर फक्त जनरल आणि पन्नास ते पंचावन्न टक्के ओ बी सी असिस्टंट प्रोफेसर इंग्लिश या विषयाचा साठ ते पासष्ट टक्के जी आर एफ आणि सत्तावन्न ते बासष्ट टक्के जी आर एफ परंतु ओबीसी मध्ये आणि हा जनरलचा कट ऑफ जी आर एफसाठी साठी पन्नास पंचावन्न ते साठ टक्के कशाचा लागणार आहे असिस्टंट प्रोफेसर जनरल आणि पन्नास ते पंचावन्न टक्के असिस्टंट प्रोफेसर सी मित्रांनो एवढ्या विषयाचे कट ऑफ मी आज तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितलेले आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला ते सांगा परंतु तुमच्यासाठी तुमचेच कमेंट्स येलेले आहेत तुमच्या कमेंट्सवरच कमेंट हा व्हिडिओ करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे व्यवस्थित पहा त्याचबरोबर एक्सपेक्टेड रिझल्ट डेट तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे त्याचबरोबर नेट आणि सेट या दोन्ही पेपरची फर्स्ट पेपरची तयारी करण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे का हे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला आजची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन मी इथंच संपवते अशीच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन घेऊन भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओत धन्यवाद